आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरामधील सर्व आधार कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने आणि आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था UIDAI ने एक महत्वाची आणि दुसरी चांगली व आनंदाची अशा दोन बातम्या दिल्या आहेत. त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आजच्या या डिजिटल काळात प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे अतिशय महत्वपूर्ण कागदपत्र आहे. सरकारी कामांपासून ते खाजगी कामांपर्यंत व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आता अनिवार्य कागदपत्र बनले आहे. आधार कार्ड हे केवळ ओळखीचा पुरावाच नाही तर या आधार कार्ड मध्ये तुमची सर्व महत्वाची माहिती असते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मुलांच्या शाळेत प्रवेशापासून ते शासकीय अर्ज भरण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. अशातच सर्व आधार कार्ड धारकांसाठी UIDAI ने दिलेली एक अत्यंत महत्वाची बातमी पाहूया. बँकेपासून पोस्ट ऑफिस पर्यंत जिथे जिथे तुमचे आधार कार्ड लिंक असेल तर सावध व सतर्क राहा, कारण फसवणुकीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI कडून वेळोवेळी जनतेसाठी व आधार कार्ड धारकांसाठी अलर्ट जारी केले जातात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. UIDAI ने अलीकडेच गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सर्व आधार कार्ड धारकांना सांगितले की तुमचा वन टाइम पासवर्ड म्हणजे OTP, बँक खाते क्रमांक, वैयक्तिक माहिती, MPIN इत्यादी माहिती कधीही कुणाला अजिबात देऊ नका. तुम्हाला UIDAI कडून आधार OTP विचारण्यासाठी कॉल, SMS किंवा ईमेल कधीही केला जात नाही. त्यामुळे अशी माहिती कुणासोबत देखील शेअर करू नका, अन्यथा तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते. काही सेकंदात तुमचे बँक खाते देखील रिकामे केले जाऊ शकते. आता सर्व आधार कार्ड धारकांसाठी UIDAI ने दिलेली दुसरी अत्यंत महत्वाची व दिलासादायक बातमी पाहूया. आधार कार्ड मध्ये UIDAI च्या ऑनलाइन पोर्टल वरून कोणतेही बदल, अपडेट व आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करण्यासाठीची मोफत म्हणजे फ्री मध्ये मिळणारी सुविधा 14 डिसेंबर 2023 रोजी संपणार होती. परंतु केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने अर्थात UIDAI ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने फ्री मध्ये म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा 3 महिन्यांनी वाढवली आहे. आता तुम्हाला गुरुवार येत्या 14 मार्च 2024 पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल. केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अलीकडेच सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी एक नोटीस जारी करून मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवल्याची माहिती दिली आहे. सोमवारी 11 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या नोटीस मध्ये म्हणजे आदेशात केंद्र सरकारच्या आधार प्राधिकरणाने म्हटले आहे की ही मोफत म्हणजे फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची शेवट ची संधी आधार कार्ड धारकांना देण्यात येत आहे. मात्र गुरुवार येत्या 14 मार्च नंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. महत्वाचे म्हणजे ज्या लोकांचे आधार कार्ड 10 वर्ष जुने असेल आणि याआधी ते कधी पण म्हणजे एकदाही अपडेट केलेले नसेल तर ते आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घेण्याचा सल्ला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सर्व आधार कार्ड धारकांना दिला आहे. महत्वाचे म्हणजे आधार कार्ड अद्यावत न केल्यास म्हणजेच आधार कार्ड अपडेट न केल्यास सरकारी योजनांचा व इतर सेवा सुविधांचा लाभ मिळणार नाही असा इशारा आधार प्राधिकरणाने दिला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.